नमस्कार, मी रोशन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करतो. हे बघा, आम्ही आलो आहे आता इथं जिल्हा कृषी महोत्सव नाशिक 2022 मध्ये. असं मागचं लोक आहे, इथून एंट्री आहे, खूपच गर्दीमध्ये. त्याचा ॲड्रेस आहे डोंगरी वस्तीवरती आहे कृषी जिल्हा कृषी महोत्सव नाशिक भरलेलं आहे. दुकान इथे एंट्री आहे. इथं नोंदणी कक्ष आहे, इथून स्टार्टिंग होते. नोंदणी याच्यासाठी करायची की इथं लोकल लकी ड्रॉ सिस्टम आहे. जबरदस्त असं कृषी प्रदूषण भरलेलं आहे यावर्षी. किती वेळ जातो कोणी फिरायला. इकडे बघा, हे ट्रॅक्टर आहे माग, JP ट्रॅक्टर्स, पाटील ॲग्रिकल्चर मशिनरी. सगळ्यांनी यायला पाहिजे असं कृषी प्रदर्शन बघायला. ही बघा, ही डाळ मिळे आणि याला सबसिडी पण अवेलेबल आहे. ज्ञानेश्वर ॲग्रो इंडस्ट्रीज. नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जबरदस्त आहे जिल्हा नाशिक कृषी महोत्सव भरलेले 2022. मग नांगर, रोटर वगैरे नवीन कंपन्यांचे आलेले सगळे. हे बघा, हे रोटर. हे बघा, सोयाबीन गहू वगैरे कटिंग मशीन आहे, छोट मिनी मशीन आहे. याला काय म्हणतात रे भाऊ, हे हातवखरी. हां, हातवखरी पलटी. हे आपल्याला लांबचं नाही, पळशेच आहे. मक्का वगैरे काढायचं मशीन. हे बघा, ऊसाचं रस काढायचं मशीन. गारवा बिना बर्फ, ताजा आणि शुद्ध ऊसाचा रस. बर्फ टाकायची गरज नाही, डायरेक्टली त्याच्यात हे होत. विचारलंय त्यांना मी, बघा हे छोटे एक प्रोडक्ट आहे. आपण भरपूर व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, जी पेरणी आपण मोठ्या मशीन ने वगैरे करतो, ती पेरणी आपण या छोट्या मशीन ने पण करतो. पाटी मशिनरी इथं. आणि हे राईस मिल आहे, जी कोकम भागात आपण बघतो की राईस आपटून लोपटून काढले जाते, ते या मशीनद्वारे आपण काढू शकतो. हे क्रेशर आहे. हे बघा, मागे ब्लोअर लावलेले त्यांनी फवारणीसाठी. आपण जे ब्लोअर वापरतो ते आणि यांच्याच कंपनीचे ट्रॅक्टर पण आहेत, मिनी ट्रॅक्टर आहे. या सगळ्या मिनी मोठे ते नवीन मॉडेल आलं आहे 28 मध्ये. यांना इंजिन मध्ये स्प्रेसाठी. हा, कुबोटा लेवल आहे, कुबोटा जनरेट लेवल आहे का. हा तो मिनी ट्रॅक्टर आहे बघा.
याचा ब्लोअर किती लावू शकतो आपण, याला किती लिटरचा ब्लोअर लावू शकतो मध्ये या मशीनला? माउंटेड 200-250 200 लिटर आहे का? आणि बाकी ओढायला मग 6 येतो, इंजिन येतात जास्त नाही, 6 हो त्याच्यात मग सिंगल फॅन, डबल फॅन आणि कंट्रोलर वगैरे ॲडिशनल ॲडव्हान्स सगळे टेक्निक वापरू शकतो. एकदम भारी भारी इफेक्टिव्ह प्रोडक्ट आपल्याला या कृषी महोत्सवामध्ये बघायला भेटत आहेत. भाऊ बघतोय ट्रॅक्टर आणि इकडला आमचे नाही पिंपळगावचेच जवळचे सिन्नर तालुक्याचे. या साईडला सगळं होलसेल कटलरी वगैरे इकडं बघा. भेळ आहे बघा. बियाण्यांचे सगळं गाव ठीक आहे का प्रोडक्ट आपलं? हा सगळं इथं सगळ्या प्रकारचे गावठी प्रोडक्ट भेटतात बघा. गावठी बियाणे बघा, असे ही ढोबळी मिरचीच आहे. मागे मध वगैरे भेटते, साड्या वगैरे